नमस्कार मी सारमत वर्गिंग आपले स्वागत आज पाच मे सकाळचे सात झाले आतापर्यंत ठळक घडामोडी केंद्र सरकारने राज्याला कोरोनाचा लसीचा साठा उपलब्ध करून दिल्यानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची यंत्रणा मंगळवारी सायंकाळी पुण्याला कोरोना लसीचा डोस घेण्यासाठी रवाना झाली गेल्या अठ्ठावीस मार्चला जिल्ह्यात कोरोनाचे एकोणीस हजार डोस आले होते त्यानंतर लसीचे डोस न मिळाल्याने जवळपास जिल्ह्यात सर्वत्र कोरोना लसीकरण ठप्प झाले होते मात्र मंगळवारी रात्री उशिरा आज पहाटे जिल्ह्यासाठी कोरोनाचे पंचवीस हजार डोस मिळणार असल्याचे जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत उपचार घेणाऱ्या नातेवाईकांची वाहने रुग्णालयाच्या आवारात पार करण्यात येतात परंतु जिल्हा शल्य चिकित्सकांना रुग्णालयाच्या आवारात वाहने पार केल्याने वावडे होत आहे तोपखाना पोलिसांनी वरिष्ठांच्या आदेशाने मंगळवारी सायंकाळी सर्व वाहने बाहेर काढत गिमेन गेटला बॅरिकेड लावले आहेत जिल्हा रुग्णालयात सुमारे साडेचारशे ते पाचशे बेडचे सेंटर आहेत जिल्हा भरातून या ठिकाणी कोरोना रुग्ण उपचार घेण्यासाठी येत आहेत रुग्णांना घेऊन येणारे नातेवाईक रुग्णांच्या आवारात आपले वाहन पार्क करत आहेत त्या वाहनांमुळे रुग्णालयात आवारात गर्दी होत आहे यामुळे जिल्हा शल्य चिकित्सकांनी जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे या संदर्भात तक्रार केली होती मायत व्यक्तींच्या कुटुंबातील सदस्यांकडून नियमावलीचे कोणतेही पालन होत नसल्याने पुंतांब्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहेत याची दखल घेऊन येथे होणारे दशकरा विधी तसेच अन्य धार्मिक कार्यक्रमांना बंदी घातली आहेत याबाबतचे पत्रक पुंतांबा कोरोना संरक्षा समितीने जारी केले आहेत सध्या कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचे मृत्यू होत आहेत पुंतांबा तीर्थस्थळ असल्याने सदर मयत व्यक्तींचे दशकरा विधी व इतर धार्मिक कार्यक्रम केले जात आहेत मयत व्यक्तींच्या कुटुंबातील सदस्य कोरोनाविषयक नियमावलींचे पालन करीत नाहीत त्यामुळे पुंतांब्यातील अनेक नागरिकांना संसर्ग होत आहेत त्यामुळे या कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे सिरामपूर शहरातील हुसेनगर जगतापमाळा वार्ड नंबर एक या ठिकाणी ॲक्टिवा गाडीच्या सीट खाली असलेल्या डिक्कीमध्ये एक गावठी कट्टा व जिवंत काढतूस असा पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करून बळीराम उर्फ बल्ली यादव व तीस राणा सरस्वती कॉलनी वार्ड क्रमांक सात सिरामपूर या तरुणास अटक करण्यात आली आहे या प्रकरणी सिरामपूर शहर पोलीस ठाण्यात आर ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्ह्यात मंगळवारी पुन्हा तीन हजार नऊशे त्रेसष्ट कोरोना रुग्ण वाढले आहेत यामुळे कोरोनाबाधितांची संख्या आता एक लाख नव्वद जवळ पोहोचली आहे जिल्ह्यात काल छत्तीस कोरोना रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून उपचार सुरू असणाऱ्यांची संख्या आता तेवीस हजार सातशे एकावन्न झाली आहे जिल्ह्यात काल दोन हजार पाचशे सहासष्ट रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे यामुळे कोरोनातमुक्त झालेल्यांची संख्या एक लाख त्रेसष्ट हजार दोनशे बावन्न झाली आहे रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे शहाऐंशी टक्के झाले आहेत या वाता आत्तापर्यंत ठळ घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत रहा दैनिक चारमत किंवा भेट द्या ते या संकेतस्थळाला नमस्कार